प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। सर्व नागरिकांना सूचना आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी मास्क लावायचे आहे। जर आपण विना मास्क फिरताना मिळून आलात तर आपणावर कायदेशीर कारवाई। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अप तक न्यूज मराठी। मी उभे आहे जळगाव टावर चौक मध्ये। या ठिकाणी मास्क न घातलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यात येते। कोरोनाचा वाढता आलेख तर आपल्याला दिसतोच आहे। काही दिवसांपूर्वी कोरोना कमी झाला होता असं नागरिकांना वाटत होतं आणि तो मुळात झाला होता, कारण त्याआधी नागरिकांनी नियमांचं पालन केलं होतं। पण जसा कोरोना कमी होताना दिसत होता तसंच नागरिकांनी सोशल डिस्टन्सचं पालन करणं सोडलं, मास्क रेग्युलर नागरिक लावत नव्हते। तर आता पुन्हा ज्या नागरिकांनी मास्क लावलेला नाही त्यांच्यावर मनपा उपायुक्त संतोष वावडे सर हे कारवाई करताय। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं। सर, काय सांगाल तुम्ही, इथं नागरिकांना थांबवण्यात येतं ते त्याचं कारण काय? सर्वांना आपल्याला परिचित आहे की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो परत अतिशय वेगाने होत आहे। राज्य शासनाने त्याबाबतीमध्ये वारंवार ज्या सूचना दिलेल्या आहेत, ज्या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याबद्दल राज्य शासनाने सांगितलेलं आहे, त्याचा अवलंब होताना दिसत नाही। उदाहरणार्थ मास्क लावणे, वारंवार सॅनिटायझर, स्वतःच्या हात सॅनिटाईज करणे आणि गर्दीपासून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा बचाव करणे, असं असतानाही बरीचसे नागरिक हे आम्हाला विदाऊट मास्क आढळत आहेत। कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता आणि त्याचं गांभीर्य पाहता आपल्या सर्वांनी मास्क, लशीच्या अगोदर मास्कचा वापर करणं फार गरजेचं आहे। त्यामुळे ज्या लोकांनी मास्क वापरलेला नाही त्या सर्व लोकांवरती आम्ही 500 रुपये दंडाची कारवाई करत आहोत। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना हेच नम्र निवेदन आहे की त्यांनी मास्कचा वापर करावा, स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबियांचं रक्षण याद्वारे त्यांनी करावं। धन्यवाद। तर या कारवाईच्या माध्यमातून नागरिकांना इतकंच सांगण्यात येत आहे की कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचं पालन करा आणि शासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणाने पालन करा, कारण कोरोनापासून आपल्याला वाचायचं आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अप तक न्यूज मराठी।